आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पदासाठी नाना पटोले आणि अशोक चव्हाण यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. याचं कारण हे आहे की या दोनही नेत्यांचे सध्या सुरू असलेले दिल्ली दौरे. अशोक चव्हाण यांनी दिल्लीचा दौरा केल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ नाना पटोले यांनीही दिल्लीवारी केली आहे. गेल्या 2 दिवसांपासून पटोले दिल्लीमध्ये ठाण मांडून आहेत. प्रदेशाध्यक्ष पदासाठी अशोक चव्हाण यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत, तर प्रदेशाध्यक्ष पद टिकवण्यासाठी नाना पटोलेंची धावपळ सुरू आहे. अशी चर्चा सध्या दिल्लीतच नाही तर राज्यामध्ये सुद्धा सुरू आहे. अंतिम निर्णय राहुल गांधी घेतील, त्यामुळे आगामी काळामध्ये प्रदेशाध्यक्ष पद नाना पटोले टिकवणार की अशोक चव्हाण बाजी मारणार याकडे लक्ष आहे. यासंदर्भातली पुढची अपडेट राजू सोनावणे आपल्याला देतील. राजू, कविता पाहता आपण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे पुन्हा एकदा दिल्लीमध्ये ठाण म्हणून बसले पाहायला मिळतात. 2 दिवसापासून नाना पटोले हे दिल्लीमध्ये आहे. 2 आठवड्यापूर्वी अशोक चव्हाण सुद्धा जे आहे ते दिल्लीमध्ये जाऊन बसले होते. 2 दिवसामध्ये त्यांनी अनेक काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतलेल्या होत्या आणि आता त्यानंतर नाना पटोले हे दिल्लीमध्ये गेलेले पाहायला मिळतात. त्यामुळे कुठेतरी प्रदेशाध्यक्ष पद टिकवण्यासाठी आणि बदलण्यासाठी जे आहे ते दोन्ही नेत्यांकडनं प्रयत्न होतोय का, अशा प्रकारची चर्चा सुरू आहे. कारण नाना पटोले आणि अशोक चव्हाण यांच्या भेटीबरोबर त्यांचे काही समर्थक जे काही नेते आहेत ते सुद्धा दिल्लीमध्ये गेलेले होते. काहींनी नाराजीचा आणि काही सोबत असलेला जो आहे तो सूर लावलेला होता. जर पाहिलं असेल आपण की विजय वडेट्टीवार आणि इतर नेत्यांनी जे आहे ते दिल्लीमध्ये जाऊन नाना पटोले यांची तक्रार केलेली होती, नाराजीचा सूर लावलेला होता. आणि त्यानंतर काही दिवसानंतर पुन्हा एकदा नसीम खान आणि इतर नेते जे आहेत ते दिल्लीमध्ये गेलेले होते आणि नाना पटोले यांच्याबद्दल जे आहे ते सकारात्मक त्यांनी भूमिका घेतली पाहायला मिळत होती. त्यामुळे हे सगळं वातावरण पाहिलं तर कुठेतरी प्रदेशाध्यक्ष पद टिकवण्यासाठी आणि बदलण्यासाठी जे आहे जे घडामोडी करताना पाहायला मिळतात. मुंबई अध्यक्ष बदललेले आहेत, प्रभारी सुद्धा बदलण्याची जे आहे ती घडामोड सुरू आहे. त्यामुळे आता प्रदेशाध्यक्ष बदलणार की काय यावर सगळ्यांचं लक्ष लागून आहे. मात्र कुठेतरी या सगळ्या याच्यामध्ये दोन्ही नेत्यांची आहे ती नावं जोरदार चर्चेत आहे. त्यामुळे आता राहुल गांधी परदेशातून आल्यानंतर यावरती काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं राहणार आहे. धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल राजू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.